अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. काशीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी नवा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर केला. यात प्रस्तावित केलेले DP रस्त्याचे विस्तारित रुंदीकरण आणि चौफाळा ते महाद्वार घाट या रस्त्यावर प्रस्तावित केलेला 80 मीटर रुंदीचा कॅरिडोअर यामुळे या आराखड्यास मंदिर परिसर व संभाव्य बाधित मिळकतदार यांच्याकडून प्रचंड विरोध झाला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात पंढरपूर कॅरिडोअर बाबत विशेष बैठक बोलावली आहे. तर आज पंढरपुरात देखील याबाबत वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. रेनगर सोलापूर इथं देवेंद्र फडणवीस आले होते, त्यांनी त्या भाषणात पंढरपूर कॅरिडोअरचा परत उल्लेख केलेला आहे. वास्तविक पाहता 1 वर्ष झालं आमचा जीव टांगणीवर लावलेला ह्या शासनाने, आणि विशेषतः करून महत्त्वाकांक्षी योजना म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. भारतातले विविध देवस्थानं हे आता पहिले बोळं पाडून मोठे रस्ते करत आहेत. आमच्या इथं 40 वर्षाखाली झालेलं आहे ना हे, काय हा कॅरिडोर आहे नाही तर काय मॅटेडोर आहे का? काशी विश्वनाथ, अयोध्या ही कॅरिडोर आहेत ही काय मॅटेडोर आहे का? हा झालेला ना, हे घरं पाडलेत ना, देवळानं शासन घेतलं ना. 40 वर्षात शासनानं संतपीठ, नदी चंद्रभागा, बायकांना उभारायची मुतारी, पार्किंग व्यवस्था, हा सोडून घरं पाडणं म्हणजे हे काय विकास आहे का? आणि आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय कळलं नाही. आमदार जाणं आमचा काय तर संपर्कच नाही. आता आमदार साहेब जर म्हणताल तर मला, मी उद्या परवा दिवशी आत्मक्लेशला बसणार आहे माझ्या लेकरा बाळासहित. देऊळ भागातले लोक, हजारो लोक या भागात जाणारे आहेत, हे आत्मक्लेश पंढरनाथाच्या पायरीपाशी करणार आहेत. कारण का आम्ही झक मारली, तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही आमच्या इस्टेट प्रॉपर्टीचा विचार करताय. कॅरिडोर ऐकून संताप यायला, म्हणजे जी चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल घृणा वाटायला. 40 वर्षाखाली केला नाही कॅरिडोर, नाही तर काय मॅटेडोर आहे काय? 40 फूट रस्ते अयोध्येत पण आहेत. कुठलेही तीर्थक्षेत्रात ही जी केलेले कॅरिडोर आहेत हे 40-40 फुटाचेच आहेत. हे आमच्या खाली केलं नाही, दिलेत ना आम्ही 20-20 बापाने जागा दिली आहे, पोराने द्यायचं, नातवाने काय भीक मागायची का तुमच्या पैसे? तुम्ही मोठे उगे करायच्या ऐवजी आमचं बळी देऊन काय करणार आहे? इथलं नंदनवन तसंच राहिलं पाहिजे, अन्यथा आम्हाला सगळा विचार करावा लागेल. विश्वास कुठे आहे इथं? कुठे कुठल्या गावात मिळतो विश्वास? तुम्ही मिनटे का घेतात मुंबईला, पुण्याला, सोलापूरला? नागरिक असतो प्रतिनिधी, म्हणजे प्रतिनिधी काय पण करू शकतो. प्रतिनिधी 35 गावाला अजून पाणी देतो आहे, MIDC बांधतो आहे, इथं पाणी नाही नळाला. चंद्रभागात जावा, कॅबिनेट घ्या तिथं चंद्रभागेत, म्हणजे कळेल आपल्या चंद्रभागेचं काय आहे. लोकाला पाणीसुद्धा प्यायला लाज वाटती. चंद्रभागा सुद्धा जशी नदी वारकऱ्यांनी गमवली तसा देऊळ भागसुद्धा वारकरी संप्रदाय गमवण्याची शक्यता आहे सगळे. म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सर्व संप्रदाय आणि आम्ही व्यापारी रहिवासी इथं ह्या विषयासाठी आम्ही लवकरच अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय आंदोलनं होतील ह्याची जबाबदारी सर्वच्या सर्व शासनाची आहे. त्याला आमचा संबंध व्यापाऱ्यांचा या ठिकाणी विरोध आहे, आणि ते काय म्हणतात, आम्ही सर्व जणांना विश्वासात घेतो, विश्वासात कुठल्याच पद्धतीने घेत नाहीत, कुठली बैठका घेत नाहीत. ते मुंबई पुण्याला बैठका घेतात आणि कशाप्रकारे तुम्ही विश्वासात घेणार? इथल्या लोकांना तुम्ही कुठल्याही पद्धतीचं विचारत नाही, कुठल्या मिटिंगा इथं बोलवत नाही, आणि मग तुम्ही कसं विश्वासात घेणार आणि कशा या लोकांना घेऊन तुम्ही विकास करणार ह्याचं उत्तर शासनानं द्यावं. माझा कॉरिडॉरला पूर्ण विरोध आहे, कारण का माझ्या 40 वर्षापूर्वी माझी दुकानदारी गेली महाद्वारातली, ती अजूनसुद्धा मला आम्हाला मिळालेली नाही, 40 वर्षानंतर मिळाली. ह्याचं पहिलं उत्तर द्या. आणि लोकांची घरं दारं पाडलेली आहेत, त्याचे अजून पैसे मिळाले नाहीत लोकांना, जागा मिळालेल्या नाहीत त्यांच्या.
अजून नवीन कॉरिडॉर करून तुम्ही काय करणार आहे उद्देश? पंढरपूरला अशी काय सुविधा सोयीसुविधा देणार आहे तुम्ही? ह्याचा विचार करावा तुम्ही. अजून काय? आत्ता 2 वाजता मंत्रालयामध्ये मीटिंग, कॉरिडॉर संदर्भात मीटिंग आहे असं आत्ताच आम्हाला समजलं. पंतप्रधान मोदी साहेबांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री अजितदादावर सगळेच पंढरपूरला कॉरिडॉर करायचा ह्या मताशी आहेत. पंढरपूरचे त्यातले BJP सामान्य कार्यकर्ते घेतले तरी ते करायचं म्हणतात. तर ते लोक आहेत, मी ग्राहक पंचायतीचा कार्यकर्ता आहे. पंढरपुरात कॉरिडॉर होणार ह्या संदर्भात मंत्रालयामध्ये आता 2 वाजता मीटिंग आहे. कॉरिडॉर करा हे पंतप्रधानपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामान्य BJP कार्यकर्ते सुद्धा कॉरिडॉर करा असं मत आहे. ते विश्वासपात्र आहेत तिथले लोक, त्यांनी जर केलं तर काय विचार करावा लागणार पंढरपूरकरांना. योग्य मोबदला, दुकानला दुकान, घराला घर जर देत असेल तर तिथे सामान्य जनता त्यांना पाठिंबा देईल आणि विकासाला आमचाही पाठिंबा आहे. फक्त इथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, पुनर्वसन झालं पाहिजे, तेवढंच महत्त्वाचं आहे.